नमस्कार, यशविनी महेश पाटील आणि पाटली किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पंचमी म्हणजे नागपंचमी. तर नागपंचमीची पूजा कशी केली जाते आणि नागपंचमीचा नैवेद्य कसा बनवला जातो तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. आणि जो लायाचा प्रसाद बनवला होता त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आज नागपंचमीची जी पूजा केली आहे ती आमच्या घरातल्या घरात आम्ही करतो, म्हणजे जी माझ्या सासूने शिकवली आहे आणि माझ्या आईकडे सुद्धा करायचे. त्याच्यामुळे ही पूजा तांदळापासून आम्ही बनवली जाते आणि ही पूजा ही पारंपरिक आहे, जी माझी सासू करत आली ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि नैवेद्य म्हटलं तर नैवेद्यामध्ये कसं असतं, कांदा नसतो, लसूण नसतो, मिरची नसतो, ह्या गोष्टीचा आम्ही फोडणी देत नाही. ह्या वाढवड पद्धतीने ह्या पारंपरिक पद्धती आहेत आणि ह्या पद्धती ज्या आम्ही पाळल्या आहेत ते पुढेही जाऊन आम्ही पाळणार आहे. आजचा जो नैवेद्य आहे तो पूर्ण न फोडणी देता मी हे नैवेद्य दाखवणार आहे. तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि त्यानंतर 12 वाजता नागपंचमीची पूजा केली जाते, त्यानंतर मी तुम्हाला नागपंचमी पूजा कशी करायची ते मी आज दाखवणार आहे. तर चला तर किचन मध्ये. सर्वप्रथम मी भात बनवते. मी एक पेला कोलमचे तांदूळ घेतले आणि ते स्वच्छ आपण 2 पाहिले मी धुवून घेते आणि ते अगोदरच मी साफ वगैरे करून घेतलेले. हा जुना तांदूळ आहे त्याच्यामुळे हा भात खूप सुंदर होतो. एक पेला तांदूळ घेतला होता तर मी 2 पेले ह्यामध्ये पाणी घालून घेते. हा तांदूळ आहे ना खूप जुना असल्यामुळे खूप सुंदर याचा भात होतो. ह्यामध्ये तुम्ही मीठ पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, थोडंसं 1-2 थेंब तेलाचे घातले तरी सुद्धा चालेल. 2 पेले मी पाणी घालून झालेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि मी आता 2 शिट्या ह्या कुकरच्या घेणार आहे आणि भात करून घेणार आहे. आता आपला भात लावलाय आपण कुकरला, आता आपण डाळ बनवूया. मी त्यासाठी 2 वाट्या छोट्या तुरीची 1 वाटी आणि 1 वाटी मुगाची डाळ अशी घेतली आहे आणि ती 15-20 मिनिटासाठी भिजत घातली होती. आता ह्यामध्ये मी घालते तेल, हळद. आज आपण बिना फोडणीचं बनवणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवते. 1/2 चमचा हळद, त्यानंतर कढीपत्ता, टॅमेटो, जिरं, चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मी आता कुकरचं झाकण लावते आणि 1-3 ते 4 शिट्या घेते. हे बिना फोडणीचं आहे ना डाळ, ती पण खूप सुंदर लागते कारण आज नागपंचम असल्यामुळे सगळं बिना फोडणीचंच मी करते आणि आजची रेसिपी आपली तशीच असणार. नैवेद्यासाठी आपली भात लावून झाला, डाळ लावून झाली. आता मी वालाची पातळ भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी वाल घातलेले आहेत आणि भिजत घातले होते वाल, पण त्यानंतर मी ते सोलून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वच्छ 2 पाणी धुवून घेतले. 1 बटाटा घेतलाय सालं काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी घालते कढीपत्ता, त्यानंतर हिंग. वालाच्या भाजीला हिंग थोडा जास्तच घालायचा कारण तो वाटूळ असतात ना वाल, त्याच्यामुळे हिंग घातलेला जास्त चांगला. त्यानंतर जिरं. ह्या सगळ्या भाजीला कसं मी मिरची कांदा वापरणार नाही आहे आणि लसूण सुद्धा, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही आहे. आणि हे तिन्ही पदार्थ आपण नागपंचमीला आम्ही वापरत नाही. हळद 1/2 चमचा, मसाला 1.5 चमचा घालते, त्यानंतर तेल. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आहे तर मी याच्यामध्ये पाणी घालते आणि पाणी घालून ही भाजी आपण शिजवून घेणार. ह्या सगळ्या भाजी डाळ म्हणा फोडणी नाही दिली ना तरी खूप सुंदर भाज्या ह्या लागतात. आता आपला भात झाला, डाळ झाली आणि वालाची पातळ भाजी झाली, म्हणजे बिरड्याची पातळ भाजी. आता देवाला नैवेद्य दाखवायचा म्हटलं ना तर आपल्याला गोड हे काहीतरी बनवायला पाहिजे, त्यासाठी मी काय घेतलंय शेव, शेवची आपण खीर बनवूया. त्यासाठी मी घेतलंय 1/2 लिटर दूध आणि ते साई सागर घेतलेलं आहे. ह्यामध्ये मी घालते 1 चमचा तूप, ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ही मोठी शेव असते लांबी बारीकवाली, ती मी बारीक अशी करून घेतली आहे, ही ह्यामध्ये घालते. त्यानंतर सुका मेवा तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता. ह्याच्यामध्ये मी मनुका घेतलेले आहेत, बदाम घेतले क्रश करून आणि काजू घेतले क्रश करून, ते मी ह्यामध्ये घालते. आपण मस्त असं मिक्स करून द्यायचं आहे कारण देवाला प्रसाद जो आहे तो सगळंच आपण गरम करून काहीच घेणार नाही आहे, फोडणी देणार नाही म्हणजे गरम सुद्धा करणार नाही. त्यामुळे मी सगळं ही प्रोसिजर आहे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते.
त्यानंतर मी एक वाटी शेव घेतली होती त्यामध्ये घालते एक वाटी साखर। हे मस्त आपण मिक्स करून घ्यायचे। आता मी हे गरम करायला ठेवते म्हणजे उकळायला ठेवते। त्यानंतर मी ह्या खिरीमध्ये थोडस मीठ घालणार आहे। असं म्हणतात की कुठलीही गोड पदार्थ केला ना तर थोडं तरी मीठ घालावं, म्हणून ह्यामध्ये मी घालते थोडस मीठ। मी लावलंय कुकरला भात, आपली डाळ सुद्धा बनते, एका साईडला आपली वालाची भाजी बनते। वालाच्या भाजीमध्ये ना मी डिशवर पाणी ठेवलंय म्हणजे खाली भाजी लागू नये, कारण हे पाणी झाल्यानंतर वाफेचं भाजीमध्ये पडणार आणि आपली भाजी रेडी होणार। अधूनमधून आपण ती भाजी बघत राहायचंय। त्यानंतर आपण आता ही बनवायची खीर। आता या खिरीमध्ये ना चमचा आपण ढवळत राहायचं, कारण ती जर का खीर आपली लागू शकते, कारण शेव बारीक असते आणि जर का आपण नाही ढवळलं तर ती लागणार, म्हणून सतत आपण ढवळत राहायचंय। नागपंचमीची पूजा असते ना ही दुपारी 12 वाजता केली जाते, त्यामुळे मी त्याच्या अगोदर हा नैवेद्य बनवते आणि मग आपण पूजा करूया। आता आपली शेवची खीर रेडी झाली आहे, कारण ही भाजलेली शेव होती ना त्यामुळे लगेच झाली। आता ह्यामध्ये मी वेलची आणि जायफळ पावडर घालते 1 चमचा आणि त्यांना मस्त मिक्स करूया आणि गॅस बंद करूया। आणि आता आपण बघूया वालाची भाजी। आता आपण वाल शिजले का बघूया। आणि हे वाफेचं पाणी आहे हे मी भाजीमध्येच घालते, कारण आपल्याला पातळ भाजीच बनवायची आहे ना। मस्त आपली भाजी झाली आहे आणि वाल शिजलेले आहेत। आता हे वाल शिजलेले आहेत, त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे टॅमॅटो, कारण मी अगोदर घातला नव्हतं, कारण वाल शिजल्यानंतर टॅमॅटो घालते म्हटलं वाल शिजणार नाही ना म्हणून। आता हे टॅमॅटो घातलं, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडंसं मी गूळ घालते आणि आपण मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं अजून मी शिजवून देणार आणि मग गॅस बंद करणार। त्यानंतर मी ह्यामध्ये घालते नारळ, हा सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। सगळ्यात श्रेष्ठ दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहेत, म्हणून आपण त्यांचं गणपती बाप्पाचं नाव लिहितो। त्यानंतर मी पाट कसा काढायचा तो तुम्हाला दाखवते। 2 लाईन मारायचे आहेत, त्यानंतर उभ्या लाईन, चौकोनी असं करून घ्यायचं आहे। लाईन वाकड्या वगैरे आल्या तरी ठीक आहे, काही होत नाही। असा हा चौकडा आपण काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हा चौकडा झाल्यानंतर इथे करायचं आहे क्रॉस आणि ह्याला राऊंड मारायचं आहे। ह्याला क्रॉस, ह्याला पुन्हा राऊंड मारून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा आपला पाट तयार झालेला आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचा क्रॉस लाईन। अशा आपण लाईन मारून घ्यायचे। त्यानंतर हे राऊंड आहे, इथे आपण फुलं काढून घ्यायची, असे 3 गोल करून घ्यायचे। हे झालं फूल तयार। तुम्ही कुठलीही रांगोळी वापरू शकता म्हणजे कलर मिक्स करून, पण कधी पांढरी रांगोळी वापरायची नाही। देवाला जेव्हा आपण पूजा करतो आणि त्यावेळेस रांगोळी काढतो ना, त्यावेळेस पांढरी रांगोळी वापरत नाही। हे आपला झाला पाट तयार आणि खूप सुंदर असा आपला हा पाट रेडी झालाय। त्यानंतर आपण देवाचा स्वस्तिक काढणार, त्यासाठी मध्ये मी हे स्वस्तिक काढते। आणि स्वस्तिक मध्ये नेहमी 4 टिंब द्यायचे। त्यानंतर आता आपण काढणार देवाचे पाय। तुम्हाला जसे येतील तसे तुम्ही पाय काढू शकता। ही झाली आपला पाट। ह्या पाटाला आता मी चौरंग मारणार आणि आपली रांगोळी खूप सुंदर अशी झालेली आहे। रांगोळी काढून झाली आहे आणि त्यावरती मी चौरंग मांडलेला आहे आणि चौरंगावर एक कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा अंथरलेला आहे, मी ब्लाऊज पीसच घेतलेला आहे। त्यानंतर ही रांगोळी काढल्यानंतर ना आपण ही रांगोळी नुसती ठेवायची, त्याच्यावर एक फूल आणि कुंकू व्हायचं आहे। 5 नाक काढायचे असतात, म्हणजे आमच्या घरी पहिल्यापासून आम्ही माझी सासूने शिकवले, जसे हे मी 5 नाक काढणार आहे तुम्हाला पण दाखवते। सगळ्यात एक पहिला मोठा काढायचा, हे तांदूळ घेतलेले आणि तांदूळ असे गोल असे आपण फिरवून घ्यायचे, जसं आपल्याला आकार येईल त्याच्याप्रमाणे आपण फिरवायचे। आणि हे तांदूळ आहेत ना सगळे आपण व्यवस्थित असे रचून घ्यायचे, इथे तिथे जाता कामा नये।
आणि हे बनवताना कुठेही तुटला पाहिजे नाही, म्हणजे त्याची लाईन तोडायची नसते. अशा प्रकारे मी हे पाच नाग बनवून घेतले, छोटे मोठे असे बनवून घेतले. सगळ्यात मोठा हा बनवलाय म्हणजे आपला नागदेवता, नंतर नागी आणि तिची मुलं. अशा प्रकारे आपण पाच नाग बनवून घेतलेले आहेत. आणि तांदूळ आहेत ना हे व्यवस्थित असे करून घ्यायचे, एकही तांदूळ आपला जाता कामा नये बाहेर, असे व्यवस्थित असे आले पाहिजे, म्हणजे तुटता कामा नये. मी पूजेची मांडणी केलेली आहे. आता मी हा विडा ठेवलेला आहे, त्यामध्ये सुपारी, तांदूळ आणि पैसा. त्यानंतर आपण हे लाल फुले ह्याचा देठ काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्यामध्ये घालायचं कुंकू आणि हे गणपती बाप्पाला आपण उभायचंय. आणि सर्वप्रथम ही गणपती अप्पाची पूजा करूया. त्यानंतर हे ध्रुव आहे, हे आपण नागदेवताला दोन दोन अशा घेऊन व्हायचे कुंकू मध्ये घालून. त्यानंतर नागदेवताला अक्षदा व्हायचे आहेत, आपण त्याच्यामध्ये लाल कुंकू घातलेलं आहे. आणि गणपती बाप्पाला घालायचे. आणि कधी पण नागदेवताची पूजा करायची असेल ना त्यावेळेस पांढरी फुलंच व्हायची आहेत, नसतील तर ठीक आहे, जे असतील ते तुम्ही वाहू शकता. कुठलंही एक सुवासाचं फूल पाहिजे म्हणून मी चाफ्याचं फूल घालते. आणि त्यानंतर ह्या सगळ्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचंय. त्यानंतर समईची पूजा. समई म्हणजे नेहमी आपण दोन वाती घालायचे असतात, एक वाताची पूजा आपण करत नाही. त्यानंतर देवाला आपण नैवेद्य दाखवणार, दूध आणि साखर आणि लाया. लायाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा लाया आणि दूध हे सगळ्यात महत्वाचं आहे. देवाला लायाचा दूध आणि साखर ह्याचा प्रसाद दाखवला जातो. आणि मी फळं दाखवली आहे, आपण हा नैवेद्य दाखवूया. त्यानंतर मी पंचआरती बनवले, ही पंचआरती आपण ओवाळून घ्यायची आहे. आणि नेहमी नागपंचमीची पूजा किंवा कुठल्याही देवाची पूजा करायची असेल तेव्हा एक आपण तुपाचा दिवा लावायचा असतो, तर हा मी तुपाचा दिवा बनवलेला आहे. त्यानंतर आपण करणार आहोत आरती. आरतीसाठी मी कापूर घेतलेले आहे आणि जी तुम्हाला आरती येत असेल ती तुम्ही आरती बोलू शकता. नागदेवतेची पूजा कशासाठी केली जाते ती मी तुम्हाला सांगते थोडक्यामध्ये. नागदेवतेची पूजा ही आपल्या भावासाठी केली जाते, म्हणजे नागदेवता हा मानलेला भाऊ आहे. आणि अडीअडचणीच्या वेळेस आपण त्यांची प्रार्थना केली जाते आणि आपण नागदेवतेसाठी उपवास केला जातो. बऱ्याचशा स्त्रिया आजच्या दिवशी उपवास करतात, म्हणजे आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी आणि चांगलं होण्यासाठी हा उपवास केला जातो. आणि त्यानंतर शेतकरी आणि वाडीवाले जे माणसं असतात, म्हणजे लोक ज्यांच्या वाड्या आहेत, त्याच्यात ही नागदेवताची पूजा सगळ्यात महत्वाची मानली जाते. की नागदेवता हे वाडीमध्ये फिरत असतात, शेतामध्ये फिरत असतात, म्हणून शेतकरीचा मित्र म्हटला जातो. आणि लायचा नैवेद्य आणि तुपाचा दिवा, अगरबत्ती असं ठेवलं जातं. आजचा जो नैवेद्य असतो नागपंचमीचा तो साधा असतो. त्याच्यासाठी मी जो नैवेद्य तुम्हाला दाखवला होता तो आता मी रेडी केले आहे. आणि आपला डाळ भात, त्याच्यावर तूप घातलेलं आहे आणि वालाची आमटी, गाजर आणि बीट, याचं कोशिंबीर, लोणचं आणि माझ्या जावेने आणला होता मेथीचा लाडू, तो मी देवाला नैवेद्यासाठी ठेवलेला आहे, तिने आज पाठवले होते. आणि त्यानंतर आपली शेवची खीर, असा आपला नैवेद्य रेडी झाला आहे आणि तो आता आपण देवाला दाखवूया. नैवेद्य दाखवताना नेहमी उजव्या हातात पळी किंवा तुळशीचं पान घ्यायचं आणि ताटाभोवती तीन वेळा फिरवून घ्यायचं. त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा आणि बोट डोळ्यावर ठेवून उजव्या हाताने खालून वर असा हात करायचा आणि नैवेद्य देवाला ग्रहण करायला सांगायचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा.